भंडारा जिले के मोहाड़ी तहसील के रोहा गांव के तलाटी वैभव जाधव इन पर एंटी करप्शन ब्यूरो भंडारा की कार्रवाई। घटना है 11 मार्च 2024 की। तलाटी वैभव जाधव ने, जो कि रोहा गांव तहसील मोहाड़ी में तलाटी है, रिश्वतखोर जाधव ने शिकायतकर्ता का ट्रैक्टर अवैध रूप से परिवहन करते हुए पकड़ा था, लेकिन कोई भी कार्रवाई करे बिना शिकायतकर्ता से तलाटी जाधव ने रिश्वत की मांग की थी, पर शिकायतकर्ता ने 25,000 रुपए पास नहीं होने का कारण दिया नहीं, कल देना इस विश्वास के साथ रिश्वतखोर तलाटी जाधव ने शिकायतकर्ता का ट्रैक्टर छोड़ दिया। शिकायतकर्ता को पैसे देना नहीं था, इसलिए मामला भ्रष्टाचार निरोधक विभाग के पास गया। शिकायत के अनुसार मामले की जांच की गई। जब 12 मार्च को सत्यापन हुआ कि रिश्वत की मांग की गई थी, तब एसीबी अधिकारियों ने 8 मई 2024 को जाल बिछाया और तलाटी जाधव को रंगे हाथ पकड़ा गया। दिनांक 11 मार्च 2024 ला तक्रारदार रोहा गावचे आहे, त्यांनी हे वाहतूक करण्याचं त्यांचं काम आहे। दिनांक 11 मार्चला त्यांचा वाळूचा ट्रॅक्टर हा तलाठी श्री वैभव जाधव रोहा इथले तलाठींनी पकडला होता। ते पकड वाळूचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही त्यावर न करण्यासाठी त्यांनी तक्रारदारास 25,000 रुपयाची लाच मागणी केली होती, परंतु त्यावेळेला तक्रारदाराने माझ्याकडे पैसे नाही असे सांगून दुसऱ्या दिवशी पैसे देतो असे बोलले असतं, त्याने ते सोडून दिलं होतं आणि तक्रारदाराला त्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे 12 तारखेला आमच्याकडे त्यांनी तक्रार दिल्यावर आम्ही 12 मार्चला त्याची पडताळणी केली। तर पडताळणीदरम्यान यातील आरोपी जे आहेत वैभव जाधव तलाठी याने तडजोडीवरती 20,000 रुपयाची लाच मागणी केली। त्यानंतर काल रोजी 8/5/2024 सापडा कार्यवाही आयोजित केल्यावर तक्रारदारांना गैरअर्जदाराकडे आम्ही पाठवलं, त्यावेळेला आरोपीला या गोष्टीचा संशय आला असावा, त्यामुळे त्याने त्याच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही, परंतु 12 मार्च रोजी त्याने लाच मागणी केली असल्यामुळे काल त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन मोहाडी येथे लाच मागणी संबंधाने अपराध क्रमांक 138/2024 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला। आज रोजी आम्ही त्याला PCR कमी पोलीस कस्टडी रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने NCR मंजूर केलेला आहे, त्यामुळे आज त्याला कारागृहात पाठवित आहे। NBCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।